This recipe is available in Marathi as well as English. For English, refer description below a video to see the ingredients and procedure to follow. Thank you. स्वागत। आज आपण पारंपरिक पदार्थ पौष्टिक रुचकर खमंग वाटली डाळ पारंपरिक पद्धतीनेच कशी करायची हे पाहणार आहोत। मंगळागौर, गौरी गणपती, नवरात्र यामध्ये वाटली डाळीचा प्रसाद हमखास केला जातो। नाश्त्यासाठी कांदा पोहे उपीट ऐवजी वाटली डाळ जरूर खावी। वाटल्या डाळीवरती ओलं खोबरं, कोथिंबीर, शेव घालून खाल्ल्याने त्याची चव अफलातून लागते। डाळींमध्ये पोषण मूल्ये आणि आरोग्यवर्धक गुणधर्म असल्याने डाळींच्या पदार्थाचा समावेश प्रसादात देखील केला आहे आणि त्याचे महत्त्व देखील आहे। डाळीपासून तसेच डाळीच्या पिठापासून आपण बरेच वेगवेगळे पदार्थ करतो। बेसन लाडू, शेव, चकली, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पाटवड्या, घट्ट झुणका, मोकळं पिठलं, पातळ पिठलं यासारखे पदार्थ आपण कसे करायचे हे देखील पाहिले आहे। मोकळं पिठलं केलं तेव्हा आपण हरभरा डाळीचे आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हेही जाणून घेतले आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत। चला तर आपण आता वाटली डाळ करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया। प्रथम डाळ 5 ते 6 तास भिजवून ठेवायची, नंतर चाळणीत ओतून त्यातले पाणी काढायचे आणि मिक्सरवर आलं, लसूण, हिरवी मिरची घालून डाळ जाडसर वाटून घ्यायची। नंतर तेल गरम करून फोडणीचे साहित्य घालून त्यामध्ये वाटलेली डाळ घालायची। गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवायची। वरती झाकण ठेवून 2 मिनिटे वाफवून पुन्हा झाकण काढून गॅसची फ्लेम स्लो ठेवून खालीवर करायची। जसजशी डाळ वाफवली जाईल तसतशी ती मोकळी होते। नंतर वरती ओलं खोबरं, कोथिंबीर घालून सर्व करायची। पारंपरिक पद्धतीने केली तर अतिशय रुचकर होते आणि अफलातून लागते। तोंडी लावणं म्हणून किंवा भाताबरोबर वाटली डाळ खायची किंवा वरती शेव वगैरे घालून तशीच खायला देखील टेस्टी लागते। आपण आता साहित्य पाहूया। या मेजरमेंटच्या कपानं 2 कप भिजवलेली डाळ ही 4 ते 5 तास भिजवून ठेवली होती। भिजल्यानंतर बघा ती किती छान फुलली आहे। ओलं खोबरं, 4 टेबलस्पून तेल, 2 टीस्पून साजूक तूप, धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून जिरे, 1/2 टीस्पून हळद पूड, 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून दळलेली साखर, 1 टीस्पून मिरची पूड, 1/2 टीस्पून हिंग पूड, 1 टीस्पून मोहरी, बारीक शेव, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता पाने, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं याचे काप करून घेतले आहेत, 1 टीस्पून लिंबाचा रस। आणि आता आपण डाळ चाळणीत ओतून पाणी काढून निथळायला ठेवूया।
पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया, गॅसची फ्लेम स्लो ठेवूया आणि तेल गरम होईपर्यंत आपण डाळ मिक्सरवरती जाडसर वाटून घेऊया. यामध्येच आलं, लसूण, हिरवी मिरची, डाळ मिक्सरवर जाडसर वाटून झाली. आता तेल गरम झालं आहे का बघूया. तेल गरम झालं आहे. यामध्ये मोहरी, गॅसची फ्लेम स्लो करूया, जिरे, हिंग, लाल तिखट, मीठ, दळलेली साखर, हळद, कढीपत्ता. यामध्ये आता डाळ घालूया. फोडणीत सगळे मसाले घातल्यामुळं डाळीला सगळे व्यवस्थित मसाले लागतात. यामध्ये साजूक तूप, लिंबाचा रस, ओलं खोबरं, थोडं गार्निशिंगसाठी ठेवणार आहे कोथिंबीर, आणि डाळ अशी गॅसची फ्लेम स्लो ठेवून अशी एकसारखी 1-2 मिनिट हलवूया. दोन मिनिट झाली, डाळ मसाल्यामध्ये सगळी मिक्स करून झाली. याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि डाळ वाफवायची आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवूया आणि 1-2 मिनिटानं बघून खालीवर करत राहायचं डाळ. असं 3 ते 4 वेळा करायचं, त्यामुळे डाळ चांगली वाफवली जाते. 7 ते 8 मिनिटे झाली मधून मधून हलवत. बघा अशी मोकळी डाळ कशी झाली आहे. जसं जसं डाळ वाफवली जाईल ना तशी तशी ती मोकळी होते. आपण आता गॅस बंद करूया. याच्यावरती ओलं खोबरं, कोथिंबीर, शेव आणि आता ही मस्तपैकी खमंग रुचकर पौष्टिक वाटली डाळ तयार. मस्तच. वा क्या बात है, लाजवाब. अशा पद्धतीने नाश्त्यासाठी आणि प्रसादासाठी वाटली डाळ तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त राहा आणि स्वस्थ राहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.